मराठी आणि हिंदी मनोरंजन सृष्टीत गेली अनेक वर्ष आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या अभिनेत्रीपैकी एक अभिनेत्री म्हणजे रेणुका शहाणे। हम आपके है कौन चित्रपटातील माधुरीच्या बहिणीची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे। त्या त्यांच्या कामाने नेहमी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असतात। आता सध्या आता त्यांच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या गोविंदा नाम मेरा या चित्रपटामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेत। त्यांचे देशभरात लाखो चाहते असले तरीही आजही त्यांना नकारांचा सामना करावा लागतो असा धक्कादायक खुलासा त्यांनी स्वतः एका मुलाखतीत केलाय। गोविंदा नाम मेरा या चित्रपटात त्यांनी विकी कौशलच्या आईची भूमिका साकारली आहे आणि या चित्रपटात प्रेक्षकांना त्यांचा एक हटके अंदाज पाहायला मिळणार आहे। सध्या या चित्रपटाच्या निमित्ताने त्या अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होत आहेत, अनेक मुलाखती सुद्धा देत आहेत। दरम्यान अशाच एका मुलाखतीत त्यांनी आजकाल चित्रपटासाठी होणाऱ्या कास्टिंगच्या प्रक्रियेबद्दल भाष्य केले। मला अनेकदा ऑडिशन नंतर नकार मिळाला आहे, मला दिग्दर्शकाकडून त्या भूमिकेबद्दल जाणून घ्यायचं असतं, पण आजकाल हे काम त्यांचे असिस्टंट करतात, मला ही प्रक्रिया समजत नाही आणि त्यामुळे मी ऑडिशन यशस्वीरित्या पार करू शकत नाहीत असं त्यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले। पुढे त्या असंही म्हणाल्या, मला वाटतं मी ऑडिशन मध्ये माझं 100% देऊ शकत नाही, पण मी ऑडिशन मध्ये मिळालेल्या नकाराला तितकं गांभीर्यानं सुद्धा घेत नाही, तसंच मी एक वाईट अभिनेत्री आहे असंही मला वाटत नाही। मी ही एक दिग्दर्शिका आहे आणि मला विविध प्रकारचे कलाकार भेटतात, पण ऑडिशन मधून नकार मिळाला याचा अर्थ त्यांचा अभिनय चांगला नाही असं नसतं, फक्त ते त्या भूमिकेच्या जवळ जाऊ शकत नाही एवढंच, असं म्हणत अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या। मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट। मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा।